न्यूज लाइन अचूक वेधक। ॲथलेटिक्स जिम्नॅस्टिक या खेळातील चित्तथरारक कसरतींहून अधिक चित्तथरारक कसरती व बहारदार हास्याची कारंजी फुलवणारे विदूषक आणि संपूर्ण सुपरस्टार सर्कसचे कलाकार घेऊन आलेले आहेत कराडला सुपरस्टार सर्कस। रविवार 31 जानेवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून कराड शहरातील लल्लूभाई ग्राउंडवर सुरू होत आहे सुपरस्टार सर्कस। कधी काळी सर्कस पाहण्यासाठी लोकांची फार मोठी झुंबड उडत असे। सर्कस पाहण्यासाठी अगदी दूरदूरवरून दळणवळणाची साधने नव्हती तरी देखील त्या सर्व कसरतींवर मात करत मोठ्या संख्येने आपल्या बाळगोपाळांना घेऊन पालक सर्कशीचा आनंद लुटत असत। काळाबरोबर झालेल्या बदलांमुळे जिवंत कलाकारीला मिळणारा लोकाश्रय कमी झाल्याचे चित्र सध्या सर्वदूर पाहायला मिळते। तमाशा असो, नाटक असो, गीतसंगीतांचे कार्यक्रम असो किंवा प्राणी किंवा कलाकारांच्या माध्यमातून सादर होणारे सर्कससारखे प्रयोग असो, अशा मनोरंजनाच्या कार्यक्रमांना कधी काळी फार मोठे महत्त्व होते किंबहुना मनोरंजनासाठी तो एकमेव असा चांगला पर्याय होता आणि ज्याला लोकाश्रय देखील लाभत होता। सध्या मनोरंजनाची मुबलक साधने उपलब्ध झालेली आहेत, मनोरंजनाचे प्रकार देखील वाढलेले आहेत, तरी देखील सर्कस पाहण्याची मजा काही ही औरच असते। सर्कस म्हटले की शारीरिक चापल्य, चित्तथरारक कसरती, श्वास रोखून धरायला लावणारी मोटर रायडिंग, विदूषकांचे हावभाव, विदूषकांचे समयसूचक फटके आणि यातून उडणारी हास्याची कारंजी हे पाहून बाळगोपाळांना फार मोठा आनंद मिळतो। आणि 2 तास निकळ करमणूक करून कोरोनामुळे आलेल्या नैराश्यावर मात करण्यासाठी, तमाम प्रेक्षकांच्या मदतीसाठी किंबहुना सेवेसाठी कराडमध्ये सुपरस्टार सर्कस आले आहे। कलाप्रेमी, दर्दी व दयाळू अशा सर्वांनीच सर्कससारखी कला जपण्यासाठी, जोपासण्यासाठी, कलाकारांना बळ देण्यासाठी, या कलाकारांच्यावर प्रतिसाद व कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सुपरस्टार सर्कसचा आनंद घ्यावा। डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चित्ताकर्षक कसरती पाहण्याची ही संधी चुकवूच नये। लल्लूभाई ग्राउंड यशवंत हायस्कूलजवळ शनिवार पेठ कराड येथे रोज दुपारी 1 ते 4 आणि सायंकाळी 7 याप्रमाणे 3 शो होणार असून सुपरस्टार सर्कसची मजा घेण्याची संधी चुकवू नये। आपल्या कराडमध्ये 31 जानेवारीपासून सर्कस चालू होते आपल्या कराडमध्ये सुपरस्टार सर्कस, आणि मागं 11 महिने बंद असल्यामुळे आता फार मनोरंजन कमी असल्यामुळे सर्कस चालू करायला फार आम्हाला चांगला वाटतो, आनंद वाटतो। तरी सगळ्या कराडकरांनी, शौकीन बांधवांनी सर्कस एकदा अवश्य पहा। सुपरस्टार सर्कस आपल्या कराडमध्ये पहिलीच वेळ आहे, एकमात्र महाराष्ट्रीयन सर्कस आहे सुपरस्टार सर्कस आपल्या कराडमध्ये। टायमिंग सांग। हे उद्या 7 वाजता ओपनिंग आहे आणि त्याच्यानंतर दररोज 3 खेळ, पहिला खेळ दुपारी 1 वाजता आणि दुसरा 4 वाजता आणि तिसरा रात्री 7 वाजता, दररोज 3 खेळ। सर्कशीची तिकीट आहे 70 रुपये, 100 रुपये, 150 आणि 200 रुपये। तुमच्या सर्कशीचं मेन म्हणजे मुख्य आकर्षण काय? आता जिम्नॅस्टिक आहे, चांगलं जिम्नॅस्टिक आहे, आक्रोफेट वगैरे आहे आणि रिंग डान्स वगैरे आहे, रशियन रिंग डान्स आहे, परत आफ्रिकन बंबू आक्रोफेट आहे आणि साडी वगैरे स्टंट सर्कसचे जितके म्हणजे तोंडानं सांगून उपयोग नाही, पाहिल्यानंतर जेवढं माहीत पडेल तेवढं चांगलं, पाहिल्याशिवाय कळत नाही। सर्कसचं पाय वस्तू आहे, पहा तुम्ही त्या तेव्हा माहिती येते कला का आहे। सर्कसची स्टोरी सांगितली जात नाही, पाहिल्यानंतरच माहीत पडणार। ओके। द न्यूज लाईन अचूक वेधक।